तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, कोकणामध्ये जे थंडीचं प्रमाण आहे हे खूपच प्रमाणामध्ये आहे आणि थंडी असल्या कारणामुळे बरेच दिवस झाले आम्ही नदीला गेलोच नाही, कारण थंडी खूपच प्रमाणामध्ये वाजते। तर आज तो योग आला आणि आज पुन्हा आम्ही चाललो आहे नदीला, पण आज जे आम्ही चाललो आहे ते मुळे काढायला। तर मुळे काय हा प्रकार आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि कसे काढायचे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर मुळे जो हा प्रकार आहे हा शिंपल्यांचाच प्रकार आहे आणि हे जे शिंपले आहे ते दिसायला खूपच सुंदर असतात। तर जेवढे ते दिसायला सुंदर असतात तेवढं त्याचं सार किंवा जे कालवण बोलतो आपण तेवढंच चवीला सुंदर असतं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे कसे काढायचे मुळे, म्हणजे हे जे मुळे आहेत हे कसे काढायचे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला नक्कीच भेटणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर सुरू करू आजच्या व्हिडिओला। तर माझ्यासोबत आज आहे आशिष आहे, स्वानंद आहे आणि मागे काका आहेत माझे। कपडे बदलूया ना? नाही आहे पाणी ह्या होतं मग पाणी आज कंबरवर पाणी आ मागच्या टायमाग नाही तेव्हा। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे जिथे मुळे भेटतात त्या ठिकाणी पोहोचलो आहे। जास्त गर्दी नाही तशी आज। एवढंच हे पाचवं पडतं मध्येच मुळ्यांका तोटत बसले म्हणजे मुळ्यांका उभे असले ते तोडे। तर आता मुळे काढायला सुरुवात केलेली आहे स्वानंद आणि आशिष बसलाय मुळे काढायला। तर हे जे मुळे आहेत हे पाण्यामध्ये पण भेटतात आणि वाळूवरती पण भेटतात, पण वाळूवरती थोडं शोधायला कडक जातात, पाण्यामध्ये ते एकदम सॉफ्ट असतं हे वाळू, त्याच्यामुळे आपल्याला सहज हाताला भेटू शकतात मुळे। आणि स्वानंदला हा एक मुळा सापडलेला आहे अशी आहे स्टार्टिंग मुळे शोधायची। तर आता मी पण सुरुवात करतो आहे शोधायला। तर हे पाण्यामध्ये सहजरित्या भेटून जातात आपल्याला आणि शोधायला पण एकदम सोपं असतं। हे जी वाळू आहे ही मागे ओढायची हाताने। सर्वजण आता एकदम जोरात सुरू केलेलं आहे शोधायला आणि मी पण एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताने शोधतो आहे। आणि हे जे मुळे आहेत हे फक्त वाळूमध्येच भेटतात, हे हाताच्या सहाय्याने किंवा कोयतीच्या सहाय्याने पण काढू शकतो, पण कोयतीच्या सहाय्याने वरती काढू शकतो आपण जिथे पाणी नाही आहे तिथे। तर मला आता एक मुळा भेटलेला आहे आणि हा ब्लॅक कलरचा आहे आणि कलरफुल पण असतात। तर आता बघू आपल्याला पुढे भेटतीलच। आशिषला इथे एक मोठा मुळा भेटलेला आहे ब्लॅक कलरचाच आहे, आपण शोधू आपल्याला पुढे काय काय। मोठे बारीक सगळ्यात घे तू। आणि हे मुळे फक्त थंडीच्या सीझनमध्येच भेटतात, बाकी सीझनमध्ये नाही भेटत। तर हा एक मोठा मुळा भेटलेला आहे आणि कलर पण थोडा वेगळा आहे, हा ब्राऊन आणि ब्लॅक कलरचा आहे आणि सोबतच एक छोटा व्हाईट कलरचा भेटलेला आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या कलरचे आपल्याला मुळे भेटतात। तर आता शोधायचं आहे। आणि या साईडला खूप जण आहेत, म्हणजे पलीकडच्या साईडला मुळे शोधायला आलेले खूप जण आहेत, कारण हा मुळ्यांचा सीझन आहे आणि याच टायमाला मुळे चांगले भेटतात। तर आता बघू आपल्याला अजून काय काय कलरचे मुळे भेटत आहेत। हा पण ब्लॅकच आहे आणि मोठा आहे हा पण। तर मुळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पण मुळे असतात, पण सध्या आपल्याला हेच नॉर्मल प्लेनवालेच मुळे भेटतात
असे रांगणेमुळे वगैरे खूप सारे असतात, तर सध्या तर हेच आता आहेत, हेच घ्यायचे आहेत आपल्याला। गर्दी तर वाढतच चालली आहे, खूप जण आलेले आहेत। तर आता अजून एक मुळा भेटलेला आहे, हा थोडा वेगळा आहे, ग्रे आणि थोडा चॉकलेटी कलरचा आहे। अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे मुळे भेटत आहेत, सर्वजण शोधत आहेत। आणि हा एक व्हाईट भेटलेला आहे, हा मगाशी एक व्हाईट छोटा भेटलेला त्याच्यासारखा सेम आहे। तर या मित्राला थोडा एक वेगळा भेटलेला आहे। आणि नाही काळे काळे तू काय करता बघता तर जास्त करून आपल्याला ब्लॅक कलरचेच भेटत आहेत, पण पुढे बघू आपल्याला कलरफुल भेटत आहेत का। सर्वजण शोधत आहेत, जोरदार एकदम नरम आहे, थोडी थंडीचं प्रमाण पण खूपच प्रमाणामध्ये आहे, थंडी पण पाण्यामध्ये खूपच वाचते। तरी पण थंडीची पर्वा न करता सर्वजण एकदम व्यस्त आहेत मुळे शोधण्यात। काय धाबळी भरली तिने बार बॉडी टाकलं ना, बघूया दाखव तुझे। काढते सगळे ह्याच्यात पडतील तर बघ। असे हे कर आणि एकदम टाकले पण वेगवेगळ्या कलरचे भेटले आहेत। आणि जास्त सिनेमॅटिक शॉट घेता येत नाही आहे, कारण एका हातानेच मोबाईल मी ऑपरेट करतो आहे, जेवढं मला जमेल तेवढंच शूट करतो आहे मी। आणि मला इथे एक केकडा भेटलेला आहे, थोडा वेगळा आहे आणि कलरफुल आहे एकदम। तर हा जो खेकडा आहे याला मोठ्या खेकडा बोलतात, आणि हा खेकडा चावत नाही, म्हणजे हलकासा चावतो, एवढं लागणार नाही एवढा असा चावतो। आणि हा खातात पण दिसायला एकदम खूप छान आहे खेकडा, सो मी अजूनपर्यंत हा खाल्लेला नाही, तो ट्राय करायचा आहे मी आता ह्याला घेतो आहे।
तर या साईडला वान लावणं चालू आहे. तर वान काय हा प्रकार आहे मी पुढे दाखवणारच आहे जसे नवनवीन व्हिडिओ येतील. आणि हे जे मुळे असतात हे फक्त वाळूमध्ये भेटतात. तर आम्ही आता हे वाळूच्याच ठिकाणी आहोत आणि हे चिखलामध्ये नाही भेटत, फक्त वाळूमध्येच भेटतात. पलटी मार. तर आता खूप छान छान कलरफुल मुळे भेटायला सुरुवात झालेली आहे. हा एक एकदम मस्त मोरपंखी टाईप मुळा आहे. तर काही जण इथे फक्त मुळांनाच नाही तर तुळ्यांना पण आलेले आहेत. तर पाण्यात असं उभं राहून पण आपण मुळे काढू शकतो, पण दम लागू शकतो म्हणून आपण जास्त करून बसूनच काढायचं आहे. भेटलो दमक होता पण तिथं. तर पाणी एकदम थंडगार आहे कारण खूपच थंडी आहे सध्या. हात पण एकदम गार झालेले आहेत. तरी पण आपल्याला मुळे पाहिजेत तो आपल्याला शोधायचा आहे. तर हा एक वेगळा भेटला आहे पुन्हा, व्हाईट आणि ब्लॅक कलरचा. दिसायला पण सुंदर आणि हा मोठा मुळा आहे. तर मुळ्यांना भरपूर ठिकाणी खुबे पण बोलतात, खुबे बोलतात, तसऱ्या बोलतात. पण आमच्या ठिकाणी म्हणजे देवगडलाच मुळेच बोलतात याला. तसऱ्या वेगळ्या प्रकारच्या शिंपल्याला तसऱ्या बोलतात, जी वेगळी प्रकारची असते. हा पण एक वेगळा प्रकारचा भेटला आहे म्हणजे ब्लॅक आणि वरून पूर्ण पांढऱ्या कलरचा आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. तर जास्त करून ब्लॅक आणि असेच भेटतात, ब्राऊन भेटतात, पण मोठे भेटतात जे ब्लॅकवाले भेटतात ते. वाळू वरती गेली का? वरची वाळू गेली ना. हा भरतेच्या टायमात वर येतात, सुकते का नाही एवढे भेटत. आता भरती लागली ना. तर हा बोलल्याप्रमाणे आपल्याला भरतीच्या टायमाला यायला पाहिजे कारण भरतीच्या टायमाला खूप भेटतात. आता भरती लागलेली आहे, बघूया काय भेटतं. आता हा कोणाचो माझं आताच आहे काय. तर आता गर्दी वाढत चाललेली आहे आणि खूप जण आले आहेत आता इकडे. या साईडला इकडे महिला वर्ग आहे तर हे सर्व इकडे कालवं पोचत आहेत आणि आम्ही मुळे शोधत आहोत. काका पण इथे तोडे काढायला आले आहेत, काका स्पेशल, त्यांना पण थोडेफार भेटले आहेत. उलटो का आपण कोयतीने पण आपण मुळे काढू शकतो, पण जिथे पाणी कमी असेल तिथे कोयतीचा वापर होतो. हे कोयतीने काढतो एक. हा
पण एक थोडा वेगळा कलरचा भेटला आहे, म्हणजे थोडा ग्रे आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे दोन्ही। मित्रांनो फायनली आपल्याला हे बघा, हे मला एवढे भेटलेले आहेत। मी एका हाताने एवढे काढले कारण एका हातात मोबाईल होता। आशिषला एवढे सारे भेटलेले म्हणजे पुष्कळ भेटले आहेत, चांगले मेहनत केली। सुवा काय बर पोछापासून बर। तर अशा प्रकारे आपल्याला चांगले मुळे भेटलेले आहेत आणि तुम्हाला समजलंच असेल मुळे काय असतात आणि कसे काढायचे असतात। तर हा छोटासा प्रयत्न होता की मुळ्यांबद्दल माहिती द्यायचं। खेकडे पण घेतलेले आहेत मी, बघूया जी टेस्ट कसे लागेल। चला काकानो सूर्य पण आता मावतीला चाललाय, तो आता घरी जायची वेळ झाली। चला तर जाऊया ना, धडक जाऊ। किती भेटले दाखव तुझे। अरे तर सोनंद दाखवतोय आता कसे कोयती मुळे। चल 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 आता ते बघ आता निघाले। 12 एका भेटलो। चला आता बॅटरी पण लो झाली म्हणजे तो लागलो। तो लागलो बघ वर हे होतात काय नंतर आवाज येतो बघ। मस्त एकूण एक वर काढलेले वर म्हणजे ह्याच्यात असे कोयते। चला आता खेळा जाऊया ना, वाजले पावणे 5 होतील। अशा प्रकारे सोनंदला पण मस्तपैकी मुळे भेटलेले आहेत। तर मित्रांनो आपल्याला एवढे चांगले मुळे भेटलेले आहेत, तर मुळ्यांची रेसिपी शक्य असल्यास मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेनच। तर असेच छान छान व्हिडिओ येत राहतील ह्याच्या पुढे पण। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।